गुड इवनिंग ऑल ऑफ यू. माय सेल्फ निहाल, वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन मराठी. सो आज अपन टीचिंग ॲप्टिट्यूड या फर्स्ट युनिटमध्ये टीचिंग सपोर्ट अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम हा लास्ट टॉपिक पाहणार आहोत, म्हणजेच शिक्षण समर्थन प्रणाली आणि मूल्यमापन प्रणाली. क्लिअर? सो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरमधून तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिवने इव्हॅल्युएशन सिस्टीम दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, कारण यामध्ये समेटिव इव्हॅल्युएशन है ना, त्यानंतर फॉर्मेटिव इव्हॅल्युएशन या प्रकारच्या क्वेश्चन्स, अशा प्रकारच्या टॉपिकवरती क्वेश्चन्स आपल्याला एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळतात. क्लिअर? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं, लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे. ओके, त्यासोबतच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना. आपल्या लास्ट वीकमध्ये, फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये नवीन बॅच पेपर 1 ची सुरू होत आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 जे की नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे, त्यासाठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी नवीन बॅच आपण सुरू करत आहोत. त्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर 50 मॉक टेस्ट मिळणार आहेत. ओके, त्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा असतील, त्यामध्ये PVSL क्वेश्चन पेपरचे मॉक टेस्ट सुद्धा असतील, आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी युनिट वाईज सुद्धा मॉक टेस्ट ठेवलेले आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली आपल्या एक्झामिनेशनचा पॅटर्न सारखा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्नचा सुद्धा अभ्यास होईल, त्यासोबतच तुमच्या प्रत्येक युनिटचा सुद्धा अभ्यास होईल, आणि एक्झामिनेशनमध्ये जसे प्रश्न विचारले जातात त्याची सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल. त्यासोबतच तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. सो देर इज नो बॅरियर ऑफ लँग्वेज, तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये तुमचे नोट्स घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स असतील. प्रत्येक युनिट तुमचा व्हिडिओ लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर होईल. आणि लास्टली तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQs PDF दिलं जाईल. त्यामध्ये मोर दॅन 1000 क्वेश्चन आहेत, ज्याचा प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो एक लेवल अप करू शकता, स्ट्रॉंग करू शकता. ठीक आहे, तर आत्ताच्या आत्ता सर्वांनी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे. ठीक आहे, नॉर्मल कॉल किंवा नॉर्मल मेसेज चालणार नाही, व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस करायचं आहे, किंवा ॲप्लिकेशनच्या थ्रूसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, यू गो बाय थ्रू बाय दिस लिंक, डाउनलोड द ॲप्लिकेशन, आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर महाराष्ट्र सेट 2023 पेपर 1 अशा प्रकारचं तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसेल, त्यावरती क्लिक करा, बाय नाववरती क्लिक करा, त्यानंतर फर्दर प्रोसेस फॉलो करून, पुढची प्रोसेस फॉलो करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ओके, त्याचप्रमाणे पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे. कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या विषयासाठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत, मटेरियल अवेलेबल आहेत. ठीक आहे, पेपर 2 साठी तुमचा वेगळा विषय असेल, कुठलाही विषय असेल, त्यासाठी मटेरियल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो फील फ्री अँड कॉन्टॅक्ट टुडे ऑन दिस नंबर. आजच्या आज सर्वांनी व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मॉक टेस्ट, नोट्स, लेक्चर्स, प्रॅक्टिस MCQs, PYQs या सर्व गोष्टी पेपर 2 साठी सुद्धा मिळणार आहेत. ओके, सो हरी अप गाईज अँड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी, अँड तुमचा स्टडी जो आहे तो एक लेवल अप करा. आजच्या आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. नाव लेट्स गेट बिगिन. टीचिंग सपोर्ट सिस्टीम काय आहे ते सर्वात आधी आपण पाहूया. वर्गातील सूचना वाढवण्यासाठी टीचिंग सपोर्ट सिस्टीम, टीचिंग एड्स ज्याला आपण थोडक्यात म्हणतो, ही शिकवणी सहाय्यक आहेत, वस्तू किंवा उपकरणे आहेत जी शिक्षक वापरत असतात. टीचिंग करताना किंवा शिकवताना शिक्षक काही गोष्टी वापरतात शिकवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, बुक्स असतील, बोर्ड्स असतील, प्रोजेक्टर असेल, DVD काहीही असू शकतात. ठीक आहे, टीचिंगमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात त्या गोष्टीला टीचिंग एड्स असं म्हटलं जातं किंवा टीचिंग सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. अध्यापन सहाय्य म्हणजे धडा शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षकाने वापरलेली कोणतीही गोष्ट. ठीक आहे, अध्यापन सहाय्य जवळजवळ कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात किंवा असू शकतात. फॉर एक्झाम्पल, चित्रे आहेत, व्हिडिओ, तक्ते, फ्लॅश कार्ड्स, त्रिमितीय मॉडेल्स म्हणजे 3D मॉडेल्स,
किंवा शैक्षणिक खेळणी यासारखे वस्तू सर्वात सामान्य आहेत. काय म्हटलं या ठिकाणी, टीचिंग सपोर्ट सिस्टीम काय असतं. टीचिंग सपोर्ट सिस्टीम यूज केल्यामुळे टीचिंग मध्ये विद्यार्थ्यांना तो लेक्चर किंवा तो सेशन आणखी मनोरंजक वाटतो आणि विद्यार्थी ऍक्च्युअली त्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात. आता टीचिंग सपोर्ट सिस्टीम हे कुठल्याही स्वरूपात असू शकतात, ते चित्रे असू शकतात, व्हिडिओ असू शकतात, फ्लॅश कार्ड, 3D मॉडेल्स किंवा आणखीन कुठली शैक्षणिक वस्तू असू शकतात. ठीक आहे, तर त्याचा सपोर्ट घेऊन शिक्षक जेव्हा शिकवत असतो विद्यार्थ्यांना किंवा शिकवण देत असतो त्याला म्हटलं जातं टीचिंग सपोर्ट सिस्टीम, किंवा शॉर्ट्स मध्ये आपण त्याला म्हणतो टीचिंग एड्स. ठीक आहे, तर एकदा आपल्याला समजलं की टीचिंग सपोर्ट सिस्टीम काय आहे किंवा टीचिंग एड्स काय आहेत, तर त्यानंतर आपण बघूया की त्याचं महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग एड्स, है ना. काय इम्पॉर्टंट आहे टीचिंग एड्स टीचिंग सिस्टीम मध्ये किंवा टीचिंग प्रोसेस मध्ये. पहिलं बघा, अध्यापन सहाय्य टीचिंग एड्स विद्यार्थ्यांना प्रेरित करतात, मोटिवेट करतात, जेणेकरून ते अधिक चांगले शिकू शकतील, है ना. टीचिंग एड्स काय करतात, जसं की आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना आणखीन इंटरेस्टिंगली शिकण्यासाठी मोटिवेट करतात, है ना, म्हणजे आणखीन मनोरंजक बनवत असतात सेशन किंवा लेक्चर्स. त्यामुळे काय होतं, विद्यार्थी इंटरेस्टिंगली पार्टिसिपेट करतात लेक्चरमध्ये, है ना, त्यांचा फोकस सुद्धा चांगला राहतो आणि पूर्ण क्लासरूम जो आहे तो लेक्चर मध्ये एंगेज राहतो, है ना. त्यामुळे टीचिंग सपोर्ट सिस्टीम हे काय करतात, टीचिंग प्रोसेसला किंवा स्टुडंट्सला मोटिवेट करतात शिकण्यासाठी. ठीक आहे, सेकंड वन इज शिकवण्याच्या सहाय्याने शिक्षक विषय अधिक सहजतेने स्पष्ट करू शकतात. ज्या पद्धतीने आपण ट्रेडिशनल सिस्टीम मध्ये काय करायचो की बुक घ्यायचो, ते वाचायचो, मग ते विद्यार्थ्यांना शिकवायचो, है ना, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा ते बोरिंग वाटायचं आणि शिक्षकांना सुद्धा त्या सपोर्ट सिस्टीममुळे जी बुकिश टीचिंग होती त्यामुळे काय व्हायचं की तो एक बोरिंग क्लासरूम व्हायचा, है ना. परंतु काय होतं, जेव्हा टीचिंग एड्स यूज केले जातात, फॉर एक्झाम्पल DVD असेल, प्रोजेक्टर असेल, असे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून सुद्धा तुम्ही टीचिंग करू शकता, है ना. तर यामुळे काय होतं, शिक्षकांना ते सहजपणे शिकवता सुद्धा येऊ शकतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये एक इंटरेस्ट येतो शिकण्यामध्ये, है ना. त्यानंतर वेळ आणि पैसा वाचतो. टीचिंग सपोर्ट सिस्टीममुळे काय होतं, वेळ सुद्धा वाचतो, है ना. कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो, है ना, आणि त्यामुळे पैसा सुद्धा वाचतो, है ना, कॉस्ट सुद्धा कमी होतो. त्यानंतर आहे अध्यापन सहाय्य वर्गाला जिवंत आणि सक्रिय बनवतात. जिवंत याचा अर्थ लाईव्ह आणि ऍक्टिव्ह बनवतात. टीचिंग एड्स काय करतात, क्लासरूमला जास्तीत जास्त एंगेज करतात, है ना. विद्यार्थ्यांचा फोकस जो आहे तो क्लासरूम मध्ये चांगल्या पद्धतीने येतो. कशामुळे, टीचिंग एड्स यूज केल्यामुळे टीचिंग प्रोसेस मध्ये, है ना. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही काय करताय, एक दोन क्लासरूम आहेत. एक क्लासरूम मध्ये काय केलं जातं, पुस्तक वाचून शिकवलं जातं विद्यार्थ्यांना, म्हणजे शिक्षक वाचतोय पुस्तक, एक पॅराग्राफ वाचतो आणि त्याचा अर्थ समजावून सांगतोय, है ना. दुसऱ्या क्लासमध्ये काय होतं की एक प्रोफेसर आहे की तो आकृती यूज करतोय, मॅप यूज करतोय शिकवण्यासाठी, किंवा बोर्ड वरती किंवा प्रोजेक्टरचा यूज करून विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे तो शिकवत आहे, है ना. त्या व्हिडिओद्वारे शिकवल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचा फोकस त्या व्हिडिओमध्ये जास्त होतोय आणि तो इंटरेस्टिंगली शिकतोय, है ना. त्याला एक इंटरेस्ट येतोय की बाबा हे समथिंग इज न्यू, वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी शिकतो आहे, है ना. त्यामुळे पूर्ण क्लासरूम जो आहे तो एंगेज आहे सेकंड नंबर क्लासरूम मध्ये. परंतु फर्स्ट मध्ये काय आहे, बुकिश आहे, है ना, रोट लर्निंग बोलू शकतो आपण. शिक्षक काय करतोय, पुस्तक वाचतोय, विद्यार्थ्यांना सांगतोय आणि विद्यार्थी काय करत आहेत ते ऐकत आहे, दॅट इज काइंड ऑफ बोरिंग थिंग, है ना. त्यामुळे काय होतं, जे टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे ते काय करतं, क्लासरूमला पूर्ण लाईव्ह बनवतं, ऍक्टिव्ह बनवतं. सर्व विद्यार्थी काय असतात, पार्टिसिपेट करतात ऍक्टिव्हली. देन अध्यापन सहाय्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देतात. टीचिंग एड्स काय करतात, डायरेक्ट एक्सपिरियन्स देतात स्टुडंट्सला, है ना. टीचिंग एड्स मुळे आपल्याला एक पॉसिबल होतं की काही गोष्टी, समजा ज्योग्राफी हा विषय आहे तर एखादी गोष्ट बाहेर देशातली आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायची आहे तर ते व्हिडिओद्वारे आपण दाखवू शकतो, है ना. वोल्केनो इरप्शन असेल, ज्वालामुखी, तर ते आपण कसं दाखवणार जर आपल्याकडे काहीच साधन नसेल तर, पुस्तकातून दाखवणार किंवा बोर्डवरती काढून दाखवणार. परंतु आपल्याकडे न्यू टेक्नॉलॉजी असेल तर त्या पद्धती त्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो, ते लाईव्ह दाखवू शकतो विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये, है ना. त्यामुळे त्याचा फायदा होतो शिकण्यामध्ये. ऑलराईट, तर हे सर्व इम्पॉर्टन्स आहेत टीचिंग एड्सचे. आफ्टर इम्पॉर्टन्स लेट्स डिस्कस द टाइप्स ऑफ टीचिंग सपोर्ट सिस्टीम. ठीक आहे, शिक्षण समर्थन प्रणाली जी आहेत किंवा सहाय्यक आहेत टीचिंग एड्स, त्याचे तीन टाईप्स आहेत जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं.
पहिला आहे ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम, दुसरा आहे मॉडर्न सपोर्ट सिस्टीम आणि तिसरा आहे आयसीटी बेस्ड, है ना, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बेस्ड सपोर्ट सिस्टीम. वन बाय वन बघूया आपण. फर्स्ट आहे ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम. आता ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम मध्ये काय काय आढळतं, तर ब्लॅकबोर्ड आहे, ठीक आहे, ब्लॅकबोर्ड आहे, पाठ्यपुस्तके आहेत, तक्ते, चित्रे, पोस्टर्स, नकाशे, ॲटलस, ग्लोब, फ्लॅश कार्ड, फ्लिपकार्ड, त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता, ठीक आहे. त्यानंतर विज्ञान प्रयोगशाळेतील लायब्रेटरी मधले काही उपकरणे असतील, है ना, प्रश्नमंजुषा, या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत, तर ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीममध्ये आढळत असतात, ठीक आहे. तर ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आढळतात असं जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे झालं तुमचं ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम. ट्रेडिशनल म्हणजे जे पारंपरिक, पारंपरिक म्हणजे जे वर्षानुवर्ष भूतकाळातून आतापर्यंत चालत आलेलं आहे, ते तुमचं झालं ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम, ठीक आहे. ट्रेडिशनल नंतर आहे मॉडर्न टीचिंग एड्स. त्यामध्ये काय आहे, संगणक आहे, इंटरनेट सर्फिंग आहे, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक नोटबुक्स, वाचक, संगणक, त्यानंतर काही ऑनलाईन शब्दकोश आहे, ई पुस्तक आहेत, ऑडिओ व्हिडिओ शिकण्याचे साधन आहेत, है ना, त्यानंतर पॉवर पॉइंट स्लाइड्स आहेत जे आपण त्या पद्धतीने सध्या शिकतो आहे, है ना, त्यानंतर फ्लॅश शैक्षणिक खेळ आहे, है ना, विविध प्रकारचे टीचिंग एड्स आहेत यामध्ये, ज्याला मॉडर्न टीचिंग एड्स मध्ये आपण कन्सिडर करतो. मॉडर्न म्हणजे काय, जे आधुनिक आहे. सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघतात की किती वेगवेगळ्या पद्धतीने टीचिंग केली जाते, है ना, प्रत्येकाची टीचिंग स्टाईल वेगळी आहे, त्यामध्ये काय केलं जातं, तर मॉडर्न टीचिंग एड्स यूज केले जातात. कॉम्प्युटर यूज केलं जातं, लाईव्ह सेशन जसं आपण घेतो, है ना, त्यामध्ये विविध वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकतो, है ना. तर या सहाय्याने किंवा या टीचिंग एड्सचा यूज करून जेव्हा आपण टीचिंग करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरेस्ट येतो आणि शिक्षकांना सुद्धा खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी शिकवण्याचा एक एम मिळतो किंवा एक अपॉर्च्युनिटी मिळते, आपण असं बोलू शकतो, ठीक आहे. तर हे झाले मॉडर्न टीचिंग एड्स. त्याच्या आधी आपण ट्रेडिशनल बघितले, तर या तिन्ही गोष्टींचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज आयसीटी बेस्ड, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या आधारावर काही टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहेत, त्याला आयसीटी बेस्ड टीचिंग सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. आयसीटी हे आजच्या परिस्थितीतील अध्यापनाचे एक महत्वाचे प्रकार असल्याचे सिद्ध झाले आहे, हे सर्वांना माहितीच आहे. त्याचं रिझन काय आहे, तर ते शिक्षक आणि विद्यार्थ्याला माहिती साठवणे, पुनर्प्राप्त करणे आणि हाताळणे हे सर्व गोष्टी सोपे करून देते, ठीक आहे. आयसीटी मध्ये काय येतं, तर इंटरनेट, आणि इंटरनेटमुळे आपल्याला एक खूप मोठी गोष्ट प्राप्त झालेली आहे की आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपला लेक्चर जो आहे तो पोहोचवू शकतो विद्यार्थ्यापर्यंत, है ना. आता मी इथे या ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणी बसून तुम्हाला सर्वांना माझं लेक्चर प्रोव्हाइड करू शकतोय, तर ते कोणाच्या हेल्पमुळे, तर आयसीटीच्या हेल्पमुळे, है ना. आयसीटी मध्ये काय, तर इंटरनेटच्या हेल्पमुळे, है ना. या गोष्टीमुळे आपल्याला टीचिंग जी आहे ती आणखीन सोप्या पद्धतीने, आणखीन एक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आहे, है ना. तर हे टीचिंग सपोर्ट सिस्टीम डे बाय डे आणखीन डेव्हलप होत चाललेले आहेत, आणखीन पुढे काय येईल आपल्याला माहिती नाही. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचं रिव्होल्युशन होत आहे, है ना. या गोष्टी सर्व टीचिंग मध्ये खूप चांगला एक पाया बनवत आहेत, है ना. त्यामुळे टीचिंग सपोर्ट सिस्टीम जे आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या येणाऱ्या टीचिंग करिअरमध्ये सुद्धा आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा, ठीक आहे. आले लक्षात, तर हे आहे तुमचे सर्व टीचिंग सपोर्ट सिस्टीम, तुमचे टीचिंग एड्स त्याला म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. तिन्ही पद्धतीचे जे टाइप्स आहेत टीचिंग एड्सचे ते तुम्ही लक्षात ठेवा, त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुमच्या एक्झामिनेशनसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा इव्हॅल्युएशन प्रोसेस काय आहे, मूल्यमापनाची प्रोसेस काय असते ते आपण पाहूया. इव्हॅल्युएशन हे जे प्रोसेस आहे, है ना, जेव्हा लर्निंगमध्ये इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे असं आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला काय होतो की आपला जो काही लर्निंग एक्सपिरियन्स आहे, जे काही आपण शिकलेलो आहोत, है ना, त्याला काय करणं, त्याला एक्झामाइन करणं, त्याला इव्हॅल्युएट करणं, बरोबर, मूल्यमापन त्याचं करणं, दॅट मीन्स इव्हॅल्युएशन, बरोबर. इव्हॅल्युएशन इज सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ गॅदरिंग, एक्झामाइनिंग अँड इंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन द एक्सटेंट टू विच स्टुडंट्स आर अचिव्हिंग अकॅडमिक गोल्स. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या अकॅडमिक मध्ये तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या कॉलेजेसमध्ये जे तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही जे नॉलेज अवगत केलेलं आहे, जे एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेले आहेत, या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करणं, दॅट मीन्स इव्हॅल्युएशन प्रोसेस. मग त्यामध्ये मूल्यमापन करण्यासाठी विविध प्रकार आहेत, मूल्यमापन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून
मूल्यमापन केलं जातं, बरोबर? मग ते कंटिन्यू मूल्यमापन असेल, है ना, त्यानंतर शिकण्याच्या शेवटी मूल्यमापन असेल, बरोबर, किंवा लेखी माध्यमातून मूल्यमापन करण्यात येत असेल, ठीक आहे. सो देर आर मल्टिपल इव्हॅल्युएशन टाइप्स, आपण ते वन बाय वन पाहणार आहोत. काही इम्पॉर्टंट टाइप्स काय काय असतात इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये ते आपण सर्व पाहणार आहोत, ठीक आहे. बघा या ठिकाणी मूल्यमापनाचे प्रकार आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने आहेत या ठिकाणी अकॉर्डिंग टू अप्रोचेस. क्वालिटेटिव्ह अप्रोच टेक्निक आहे आणि क्वांटिटेटिव्ह अप्रोच टेक्निक आहे, बरोबर. त्यानंतर अकॉर्डिंग टू फेज ऑफ इन्स्ट्रक्शन, प्लेसमेंट, फॉर्मेटिव, डायग्नोस्टिक आणि सबमिटिव्ह, हे आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचं आहे, ठीक आहे. प्लेसमेंट, फॉर्मेटिव, डायग्नोस्टिक आणि सबमिटिव्ह हे इव्हॅल्युएशन प्रोसेसेस जे आहेत आपल्या एक्झामिनेशनमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे, इव्हॅल्युएशन प्रोसेस. बघूया आपण वन बाय वन काय काय असतं हे. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि क्वालिटेटिव्ह टेक्निक्स, ठीक आहे, परिणामात्मक आणि गुणात्मक टेक्निक्स, ठीक आहे. यामध्ये बघा काय असू शकतं, रिटन एक्झामिनेशन आहे क्वांटिटेटिव्हमध्ये, बरोबर, ओरल एक्झामिनेशन आहे, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, या सर्व गोष्टी येतात क्वांटिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये, ठीक आहे, किंवा क्वांटिटेटिव्ह टेक्निकमध्ये. आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह टेक्निकमध्ये काय येतं, तर ऑब्झर्वेशन अँड इंटरव्ह्यू, चेकलिस्ट असेल, रेटिंग स्केल असेल, है ना, कम्युनिटी रेकॉर्ड्स असतील, है ना, नोंदी करणं, रेकॉर्ड्स ठेवणं, या सर्व गोष्टी क्वालिटेटिव्हमध्ये असतात. नाव इव्हॅल्युएशन ऑन द बेसिस ऑफ फेज ऑफ इन्स्ट्रक्शन, त्यामध्ये प्लेसमेंट इव्हॅल्युएशन आता सर्वात आधी आपण पाहूया. ओके, ऑल राईट. सो प्लेसमेंट इव्हॅल्युएशन जे आहे, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणजे काय आहे, ऍक्सेस बिहेव्हिअर, त्याला आपण थोडक्यात एक शब्द दिलेला आहे, है ना. द की वर्ड यूज फॉर प्लेसमेंट इव्हॅल्युएशन इज ऍक्सेस बिहेव्हिअर. दॅट मीन्स ऍडमिशन करताना किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एंटर होताना, है ना, एखाद्या पर्सनला, एखाद्या कॅन्डिडेटला आपण काय करतो, इव्हॅल्युएट करतो. म्हणजेच काय, समजा की स्टुडंट्सला ऍडमिशन घेण्यासाठी, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी अगोदर त्याचे मार्क्स पाहणं, है ना, त्याचा बिहेवियर पाहणं, त्याचं प्रिव्हियस नॉलेज पाहणं, बरोबर, हे सर्व इव्हॅल्युएट करत असतो आपण बिफोर प्लेसमेंट, बिफोर ऍडमिटिंग इन टू द कॉलेज, है ना, त्याला म्हणतो आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, बरोबर. म्हणजे थोडक्यात एंट्रन्स एक्झामिनेशन जसे असतात, दॅट इज अ इव्हॅल्युएशन प्रोसेस. कुठली इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन प्रोसेस. एंट्रन्स एक्झाम आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर, है ना, म्हणजे जे एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल, एखाद्या जॉबसाठी आपल्याला एक्झामिनेशन द्यायची असेल, हां, तर ती जी सुरुवातीची पूर्वपरीक्षा असते त्याला म्हटलं जातं एंट्रन्स एक्झाम, बरोबर. एंट्री घेण्यासाठी जी एक्झाम केली दिली जाते दॅट इज एंट्रन्स एक्झाम. मग याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ तुम्हाला टीचिंग सुरू करण्याआधी, लर्निंग सुरू करण्याआधी तुमचं इव्हॅल्युएशन प्रोसेस सुरू झालेलं आहे, बरोबर. तुमचं प्रिव्हियस नॉलेज किती आहे, तुम्हाला किती माहिती आहे, तुम्हाला किती ज्ञान आहे तुमच्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये पुढे जाण्याआधी, हे पाहिलं जातं, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. ओके, दॅट इज इझी कन्सेप्ट. पुढे आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. यामध्ये जे इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे, जे मूल्यमापन प्रक्रिया आहे, ती कशी केली जाते, जेव्हा कोर्स आपण कम्प्लीट करायच्या आधी एक इव्हॅल्युएशन प्रोसेस करतो, एक मूल्यमापनाची प्रोसेस करतो, त्याला म्हटलं जातं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन किंवा रचनात्मक मूल्यमापन, ठीक आहे. तर यामध्ये कोर्स कम्प्लीट होण्याआधी किंवा स्टडीज कम्प्लीट होण्याआधी किंवा प्रोग्राम कम्प्लीट होण्याआधी काय केलं जातं, असेसमेंट केलं जातं, है ना, मूल्यांकन केलं जातं, मूल्यमापन केलं जातं, बरोबर. यामध्ये विद्यार्थ्यांचा फीडबॅक असेल, विद्यार्थ्यांचा स्कोर असेल, है ना, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात की विद्यार्थ्यांना आतापर्यंत किती चांगलं समजलेलं आहे, है ना, विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याला म्हणतो आपण फॉर्मेटिव्ह. सो फॉर्मेटिव्ह इज बेसिकली व्हॉट, फॉर्मेटिव्ह काय आहे, तर तुमच्या कोर्सला कम्प्लीट होण्याआधी जे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं त्याला म्हणतो आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आलं लक्षात, दॅट इज व्हॉट, बिफोर कम्प्लीटिंग द कोर्स. नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन जे आहे ते केव्हाही केलं जातं, बिकॉज वी नीड टू डायग्नोस्ट, है ना, आपल्याला काय करायचं आहे, एखादं पर्टिक्युलर इश्यू असेल, एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल, किंवा विद्यार्थी शिकत नसेल तर त्याच्यामागे रिझन काय आहे, त्याच्यामागे कारण काय आहे, हे डायग्नोस करणं,
बरोबर, आणि त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याला करेक्ट करण्यासाठी टीचर काय करू शकतात, है ना, त्याच्यावरती सोल्यूशन काय काढू शकतात, यासाठी आपण काय करतो, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करत असतो. ठीक आहे, आलं लक्षात? सो दॅट इज डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, ज्यामध्ये आपण केव्हाही हे डायग्नोस करत असतो, इन बिटवीन द प्रोसेस ऑफ एज्युकेशन, इन बिटवीन द प्रोसेस ऑफ टीचिंग, टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आपली चालू असते त्या प्रोसेसमध्येच आपण काय करू शकतो, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करू शकतो की विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत जे शिकवल्यापैकी किती समजलेलं आहे, विद्यार्थ्यांना समजत आहे की नाही, है ना, राईट. सो यामुळे काय होत असतं, विद्यार्थ्यांचं इम्प्रोवायझेशन होत असतं, विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इश्यूज आहेत त्याचं सोल्युशन आपण मिळवून देत असतो त्यांना. विद्यार्थी क्लास चालू असताना, लेक्चर चालू असताना जेव्हा क्वेश्चन्स विचारतात त्याचं आपण आन्सर करत असतो, त्यांचं आपण निराकरण करून देत असतो, दॅट इज द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह दॅट मीन्स द एंड, ॲट द एंड ऑफ द इव्हॅल्युएशन, है ना. जेव्हा कोर्स कम्प्लीट होत असतो, जेव्हा एज्युकेशन किंवा सॉरी आपला कोर्स कम्प्लीट होत असतो, बरोबर, आपलं टीचिंग लर्निंग प्रोसेस संपत असते, सिलेबस एंड होत असतो, त्याला म्हटलं जातं समेटिव्ह इव्हॅल्युएशन. म्हणजे पूर्ण गोष्ट संपल्यानंतर शेवटी आपण काय करतो, एक्झाम घेतो, विद्यार्थ्यांची इव्हॅल्युएशन करत असतो, है ना, त्याला म्हणतो आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन. मग आपण ते असेसमेंट करत असतो, बरोबर, टेस्ट घेत असतो, एक्झाम घेत असतो, बरोबर, सो त्यालाच म्हटलं जातं समेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, नंतर आहे चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम. हे एक सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम, त्यामध्ये एक मॉडेल आहे त्याला असं म्हटलं जातं, है ना, त्यामध्ये स्टुडंट जे आहेत त्यांच्या रेग्युलर कोर्समध्ये, है ना, ते स्वतः चॉईस करू शकतात त्यांचा एक कोर सब्जेक्ट आणि इलेक्टिव कोर्सेस. ठीक आहे, त्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार ते दुसरा विषय सुद्धा, म्हणजे कॉमर्स स्ट्रीम मध्ये असून सुद्धा ते सायन्सचा एखादा विषय घेऊ शकतात. ठीक आहे, याला म्हटलं जातं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. ठीक आहे, त्यानंतर आहे थ्री टाइप्स ऑफ कोर्सेस इन CBCS, है ना, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये. एक आहे कोर्स, कोर कोर्स आहे, त्यानंतर एक आहे इलेक्टिव कोर्स आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक आपण पाहूया. कोर कोर्समध्ये स्टुडंट्सला काय असतं की स्टुडंट्स नीड टू चूज अ कोर सब्जेक्ट, बरोबर, त्यामध्ये जो मेन किंवा जो मोठा कोर्स आहे तो त्यांना चूज करायचा असतो. इलेक्टिव कोर्समध्ये त्यांना त्यांच्या स्किल्सनुसार, त्यांच्या आवडीनुसार एखादा डिफरंट सब्जेक्ट त्यांना चूज करता येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे फाउंडेशन. ओके, फाउंडेशन ऑल्सो रेफर्ड ॲज ॲबिलिटी इन्हॅन्समेंट कोर्स, है ना, AEC. द फाउंडेशन कोर्सेस ऑफर व्हॅल्यू बेस्ड सब्जेक्ट दॅट लीड टू नॉलेज इन्हॅन्समेंट. तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी एक डिफरंट कोर्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, है ना, दॅट इज द फाउंडेशन कोर्स. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर, ज्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन प्रोसेस पाहिलेली आहे. ठीक आहे, सो दॅट खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता आजचा तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. सर्वांनी आजचे शिकलेले पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय, टेक केअर.